मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व हे गुंडाळून टाकलं माझा विषय नाही, माझा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन हाच विषय आहे। ते काय केलं काय त्याच्याशी संबंध नाही, साहित्य संमेलन वेगळा, मी नाशिक मध्ये नाही, मी पुण्यात आहे। महानगरपालिकेत कुठे आहेत ते? 10 आहेत, ते 0 करावं हे आमचं लक्ष। दादा, शिवसेनेची युपीएशी जवळीक वाढती आहे, संजय राऊत भेटी घेत आहेत आणि शक्यता अशी वर्तवली जाते की शिवसेना युपीए मध्ये सामील होऊ शकेल। काय फरक पडेल? 303 आहेत खासदार, माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पाठिंबा देणारे 303 आहे। यूपीए मध्ये जाऊन काय होणार आहे? शेवटी शिवसेनेची आयडियोलॉजी आहे, ज्या विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, मग हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्तेसाठी जर जी महाराष्ट्रास मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व हे गुंडाळून टाकलं, बेईमानी केली, त्यात अजून काय नवीन करतायत? काही दिवसापूर्वी संजय राऊत या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील कार्यकर्त्यांची अशीच बैठक घेतली आणि पुणे महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर असणार असा दावा त्यांनी केला। ते सगळीकडे बोलतात, देशावर पण। आता किती टकली आहेत, किती वाढवेल, काही बोलतो मनाला येईल तसं, सत्ता येऊ शकते का दिल्लीत? महानगरपालिकेत 10 आहे, तो किती फुगवेल फुगून, आणि मग फुगत नाही मग फुटतात, त्याला म्हणतात संजय राऊत। तुम्ही एक वक्तव्य केलं होतं मार्च महिन्यात राज्यात सत्ता परिवर्तन होईल, तर त्याबाबत नेमकी काय परिस्थिती होऊ शकेल? हे बघा, आमचा युक्तिवाद हा बाहेर सांगायचा नाही, पत्रकारांना नाहीच नाही, आणि त्यामुळे पडल्यानंतर आम्ही सांगू। आणि मी जर भेटलो नाही तर असे विषय आमचे दादा चांगले हाताळतात। नाही पण पडेल का? कारण याच्या आधी अनेकदा 2 वर्षापासून सातत्यानं भाजपकडून सांगण्यात येतं की सरकार पडेल पडेल, मग काय झालं? अहो, वारंवार सांगितल्याशिवाय तुम्हाला बातम्या मिळतील का? ब्रेकिंग न्यूज आम्ही तुमच्या समाधानासाठी, आणि एकदा दोनदा कार्यकर्त्यांना कार्यक्रम पाहिजे, एक दिवस पडेलच। आमचं समाधान नाही, तुमचं समाधान तेच आमचं समाधान। महापालिकेच्या संदर्भात मीटिंग घेतली, भाजपमध्ये अशी पण चर्चा आहे की भाजपचे जवळपास 20 नगरसभे नाराज आहेत आणि प्रभाग रचना झाल्यानंतर ते भाजप कडे शक्यता आहे अशी एक शक्यता वर्तवली जाते। काय काय? प्रभाग रचना झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक सोडून राष्ट्रवादी आणि अन्य पक्ष जातील, तर त्या संदर्भात तुम्ही आज काही मार्गदर्शन केलं का? नाही नाही, आम्ही आमच्यातून जाण्याचा कोण प्रयत्न करणार नाही। टायटॅनिकच्या होडीत कोण बसणार नाही, बोटीमध्ये आमची सेफ बोट आहे। हा, इथून सुटते दिल्लीपर्यंत सेफ जाते। ए, शिवसेनेचं काय खरं नाही हो, किंवा राष्ट्रवादी? हा, टायटॅनिकची बोट नेमकी कुणाची आहे, शिवसेनेची का राष्ट्रवादीची का काँग्रेसची? ते तिघांची आहे, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या बाजूने खेचतोय। आता परत ओमिक्रॉन आलेला आहे, निर्बंध जे लावले होते ते पुन्हा कडक करतायत, एकूणच सगळी व्यवस्था। आता येणारं अधिवेशन राज्याचं कमी दिवसाचं घेता यावं आणि यासाठी ते आकडे फुगून दाखवत, ओमिक्रॉनची अजून तरी पुण्यात 8 दाखवत आहेत, अजून चाचणी होऊ दे, तपासून होऊ दे आणि मग बघू, पण त्यासाठी एवढे आत्तापासून एवढे निर्बंध घालणं हे योग्य नाही असं मला वाटतं। एक तर 2 वर्षात लोकांची आर्थिक स्थिती फार वीक म्हणजे दुबळी झालेली आहे, त्यात अजून भर टाकू नये। कोण वीज बिलाच्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांच्या वीज ज्या आहेत त्या तोडल्या जातात।